पूर्ण संबंध मारलेलं आहे. येणार येणार गज्जा सुद्धा हा धबधब वाजायचा. पूर्वी चोपडा तालुक्यामध्ये संपूर्ण चोपडा असेल, रावेर असेल, त्याच्यानंतर अंबळनेर आहे, म्हणजे जवळपास सगळ्या जळगाव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट आणि अवकाळी पावसाचं मुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि त्यासाठी मी आज पाणी दौऱ्यासाठी मी आज आलेली होती सगळ्या अधिकाऱ्यांसोबत, तहसीलदार असतील, कृषी अधिकारी असतील, तलाठी असतील. आणि आज आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केलेली आहे. लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना हे अर्ज, ज्या लोकांनी विमा काढलेला आहे, या सगळ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत सरकारच्या माध्यमातून मिळावी याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न आहे.